नमस्कार मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मणक्याचे आजार ॲडव्हान्सेस इन एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ते डॉक्टर शार्दुल सोमण डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार पुण्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर शार्दुल सोमण हे अग्रगण्य स्पाइन सर्जन आहेत ऑर्थोपेडिक्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पाइन सर्जरीमधील एंडोस्कोपिक मिनिमल इन्व्हेझिव्ह तसेच डी करेक्शन यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबाद दिल्ली न्यूयॉर्क तसेच सिंगापूर येथे प्रशिक्षण घेतलं आहे कुशाग्र बुद्धिमत्ता जिज्ञासूपणा कामाप्रती असलेली श्रद्धा कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया अशी काही त्यांची वैशिष्ट्य अंदाजे दोन हजारच्या वर स्पाइन सर्जरी त्यांनी आजवर यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटलच्या स्वारगेट व सेनापती बापट रोड या हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत आणि सोबतच मुंबई कोल्हापूर औरंगाबाद चिंचवड या ठिकाणी त्यांची असते चला तर तर मग सुरुवात करूयात डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न बरेच जणांना मणक्याचा त्रास असतो तर नेमकं मणक्याचे हे त्रास होण्यामागची कारण काय आहेत तर मणक्याची का प्रामुख्याने जर का आपण कारणं बघितली गेली तर वयाप्रमाणे होणारी जीज मग ते हाडांची ठिसूळता असेल किंवा आपल्या इनटेकमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल प्रोटीनची कमतरता असेल तसेच ओबेसिटी किंवा स्थूलपणा आहे आणि सध्याच्या काळात प्रामुख्याने जर का आपण बघितलं गेलं तर आपली जी जीवनशैली आहे बैठी जीवनशैली आहे ज्याच्यात आपण फिजिओथेरपी असेल योगा असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जे आपले एक्सरसाइजेस आहेत ते आपण करू शकत नाही किंवा त्याला वेळ देऊ शकत नाही आहे आणि त्याचप्रमाणे आपलं लॅपटॉप वर्क आहे किंवा आपण करोना काळात बघितलं असेल तर खूप जणांना घरात राहून कामं करू करायची गरज पडत होती त्यामुळे जे त्यांचे पोश्चर असतात ह्याच्यामुळे मानेवर असेल किंवा कमरेवर सुद्धा जास्त लोड येतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आता एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आता स्मार्टफोन मायामध्ये खूप कॉमनली अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून ते शेवटपर्यंत आपण वापर करतो तर स्मार्टफोन वापरामुळे आपण जे मान खाली घालून स्मार्टफोन बघतो त्याच्यामध्ये आपण जे मानेवरती लोड आहे ते साधारणपणे पाच पर्सेंट किंवा बेसिकली फाईव्ह टाइम्स जास्त लोड देत आहे ज्याच्यामुळे जे मानेचे आजार आहेत जे, जे साठी नंतर आपल्याला बघायला मिळायचे ते आता यंग एजमध्ये बघायला मिळत आजकाल लहान मुलं पण मोबाईल घेऊन बघत असतात अगदी बरोबर आणि पण आजकाल याचा जो त्रास आहे मणक्याचा याचं प्रमाण जे दिवसेंदिवस वाढत चाललंय काय कारण त्यामागे त्याम एक आपण जसं म्हणाला की स्मार्टफोनचं काही प्रमाणात ऍडिक्शन किंवा त्याला डब्ल्यूएच आता टेक्स्ट नेक सिंड्रोम असं एक प्रॉपर टर्मिनॉलॉजी दिलेली आहे ज्याच्यात आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हे त्रास यंग एज मध्ये बघायला मिळतात तसेच आपली जीवनशैली आहे लॅक ऑफ एक्सरसाइज आहे इम्प्रॉपर डाएट आहे मग ते कमी डाएट असो किंवा जास्त डाएट असो किंवा फास्ट फूड असो त्याच्यामुळे जे आपले स्नायूंची स्ट्रेंथ आहे ती कमी होत आहे आणि ऑबियसली स्ट्रेस पण एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे जे मणक्याचे आजार आहेत जे पूर्वीच्या काळी नंतर आपल्याला बघायचे मिळ ते लवकर बघायला मिळत आहेत अजून एक कारण त्यातलं बघायचं झालं तर आपल्याला आता ॲक्टिव्ह लाईफस्टाईल किंवा आपली जी लाईफ स्पॅन आहे भारतात सुद्धा बघितलं गेलं पूर्वी पन्नास होता तो आता सिक्स्टी सेवन्टीच्या वर गेलेला आहे तर लाईफस्पॅन वाढल्यामुळे जे डिजनरेटिव्ह किंवा वयानुसार होणारे आजार आहेत ते जास्त आपल्याला लक्षात येत आहेत किंवा इव्हन मी म्हणेन एक चांगला दृष्टिकोन त्यातला असा आहे की अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स वाढल्यामुळे लोक डॉक्टर्सकडे जात आहेत ज्याच्यामुळे आजार लवकर डिटेक्ट सुद्धा होत आहेत बरोबर आणि यासोबतच ऑपरेशनची संख्या सुद्धा वाढलेली पाहायला मिळते कसं हो ऑपरेशनची संख्या नक्कीच वाढलेली आहे म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं तर स्पाइन सर्जरीजचा नंबर डेफिनेटली इंडियामध्ये वाढलेला आहे त्याला आपण एक चांगल्या दृष्टिकोनाने बघितलं गेलं तर कुठलीही सर्जरी असो मग ते मोतीबिंदू असो जॉईंट रिप्लेसमेंट असो सुरुवातीच्या काळाला त्याचे कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा त्याची एक भीती असते पेशंटच्या चा, ह्याच्यात की ह्यानी आपल्याला त्रास होईल प्रॉब्लेम्स क्रिएट होतील आपली जी नॉर्मल लाईफस्टाईल आत्ता आपण जगतोय हो, ती आपण जगू नाही शकणार जसे जसे लोकांच्या हे लक्षात येत आहे ड्यू टू, टू, टू टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जे आपण बोलणारच आहोत त्याच्यापुढे त्याच्यामुळे जे पोस्ट सर्जरी रिकवरी आहेत किंवा तुमचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते खूप कमी झालेले आहेत त्यामुळे ते त्याची संख्या वाढलेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे एम आर आय म्हणा किंवा जे डायग्नॉस्टिक कि मोडॅलिटीज आहेत ते पण अगदी गावांमध्ये सुद्धा आता उपलब्ध झालेले आहेत त्याच्यासमुळे पण नक्कीच आपल्याला हे नंबर ऑफ सर्जरीज जे आहेत ते जास्त होत आहेत आजकाल नक्कीच आणि डॉक्टर आणि लेझर स्पाइन ऑपरेशन याबद्दल काय सांगाल तुम्ही आता जो आपला मेन टॉपिक आहे की एंडोस्कोपिक आणि लेझर स्पाइन सर्जरी तर जसं कुठल्याही क्षेत्रामध्ये मेडिकल ऍडव्हान्समेंट झालेलं आहे तसंच ह्या आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा झालेला आहे तर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची प्रामुख्याने गरज का पडली तर आपण बघाल की कमरेचं असो मानेचं असो आपण जो पण ॲक्टिव्हिटी करतो त्याचा लोड प्रामुख्याने आपल्याला त्या मसल्सवर येतो आणि हे मसल्स आपल्याला तितकेच गरजेचे जे आहेत जेवढे आत हाडं किंवा बोन्स आहेत तर मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचा मेन ॲडव्हान्टेज आहे की जे मसल डॅमेज आहे किंवा जे स्नायूंना इजा होते किंवा रक्तस्त्राव होतो तो अगदी मिनिमल झालेला आहे ज्याच्यामुळे पोस्ट ऑफ रिकव्हरी लवकर होते आणि आपण आजकाल आता मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी म्हटलं उद्याला स्पाइन सर्जरीची गरज आहे तर तुमचा पहिला प्रश्न असेल सर मला नॉर्मल परत माझा जॉब कधी रिझ्युम करता येईल सो so, आपल्याला जे आहे लाईफस्टाईल अशी आहे की वी नॉट टेक खूप दिवस रेस्ट नाही घेऊ hmm. शकत आपण सो so, त्यासाठी एन्डोस्कोपिक स्पाईनचा फायदा होतो hmm. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की द्वारे हे अॅनिमेटेड व्हिडिओ आहे की आपण जी सर्जरी पूर्वी ओपन करायचो hmm. किंवा ज्याला मोठी चिरफाडची गरज पडायची ती सर्जरी आपण अगदी छोट्याशा छिद्रातनं किंवा एक छोटसं दोन किंवा एक पोर्टल करून आणि ॲडव्हान्टेज याचा आहे की एंडोस्कोपीमुळे विजन जास्त चांगलं मिळतं रक्तस्राव कमी होतो कॉम्प्लिकेशन्स कमी होतात ऑब्विस्ली लर्निंग कर्व जास्त आहे सर्जनच्या दृष्टीने पण जसं मी तुम्हाला म्हटलं आता अवेलेबिलिटी ऑफ सर्जन्स आहेत किंवा जे फॉरिनमधून आपण शिकून येतो त्याचा नक्कीच इथे फायदा होत आहे तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याला लोकमान्यमध्ये उपलब्ध आहेत आणि आपण ह्याचा फायदा घ्यावा आणि ह्याचं मेन ॲडव्हान्टेज जे आहे की अर्ली रिहॅबिलिटेशन किंवा तुमची जी लाईफस्टाईल किंवा रिझ्युमिंग टू प्री सर्जरी जे तुमचं काम आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्ही लवकर करू शकतात इवन सिनियर मध्ये आपण बघितलं गेलं तर सिनियर सिटिझन्सना चिंता असते की आपण सर्जरी झाल्यावरती मग किती वेळ आपल्याला कोणाला माणूस ठेवायला लागेल किंवा अवलंबून राहावं लागेल कोणातरीवरती ह्या गोष्टी डेफिनेटली कमी होतात कारण पोस्ट ऑफ रिकवरी लवकर होते सो आता स्पाइनचे ह्या ह्याचा फायदा कोणी कोणी घ्यावा तर ज्यांना मानपाट कंबरदुखी होत आहे किंवा खास करून हातापायाला मुंग्या येत आहेत किंवा कमरेतून खाली पायाला कळ लागते थोडं चालल्यावर बसायला लागतं आहे चालताना तोल जातो आहे किंवा अजून ॲडव्हान्स केसेसमध्ये हातापायाची शक्ती कमी झाली आहे किंवा संडास लघवीचा ताबा गेला आहे हे सगळे सिमटम्स किंवा चिन्ह आहेत ज्याच्यासाठी तुम्ही स्पाईन सर्जनला आणि या एंडोस्कोपिक सर्जरीचा फायदा घेतला पाहिजे नक्की पण ऑपरेशनचा नेमका रुग्णाला कशा पद्धतीने फायदा होतो हा हा तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात कॉमन जी सर्जरी आहे स्लिप डिस्क माझ्यामध्ये बरेच जणांनी ऐकलं असेल किंवा त्यांच्या ऐकण्यात आला असेल स्लिप डिस्क म्हणजे तुमची मणक्यामधली चकती सरकल्यामुळे तिथली नस दबली जाणे आणि त्याच्यामुळे पायाला मुंग्या येणे किंवा पायाला दुखतं हे असे विविध चिन्ह दिसतात आता त्याच्यामध्ये पूर्वी मोठी चिरफाड करून त्याला हाडाचं पण खूप डॅमेज करून ती चक्तीचा तुकडा काढायला लागायचा आता हेच आपण दुर्बिणीने बघू शकता इथं हे जे आर एफ किंवा ज्याला आपण लेझर म्हणतो लेमॅन टम्समध्ये ह्याचा वापर करून अगदी लिटरली दोन इन्सिजन असतात ज्याच्यात टाकेसुद्धा विरघळणारे आपण घेतो जो स्टिचलेस सर्जरी असते आणि सेम प्रोसिजर जी आपण ओपनमध्ये करू शकत होतो ती आपण एंडोस्कोपीनी शक्य आहे हे आपण इमेजमध्ये बघू शकता की तिथे आपण हे जे आवरण आहे किंवा जी डिस्क आहे त्याच्यावरती आवरण आहे हे आपण काढत आहे इथे आणि त्याच्या खाली जे तुम्हाला रेड कलरचं दिसेल किंवा आत्ता जे येलो कलरचं दिसत आहे ते आवरण आहे जे आपल्याला काढायला लागतं ज्याच्या खाली ती आपली जी मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड असते ही आपल्याला दिसेल आता स्पायनल कॉर्डच्या एका साइडला तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये की ती डिस्कची स्लिप डिस्क किंवा चकती सरकल्यामुळे जो भाग बाहेर सरकलेला आहे तो आपल्याला काढता येतो आता ह्याचा दुसरा एन्डोस्कोपीचा ऍडव्हान्टेज आहे की ब्लिडिंग ऍब्सोलुटली मिनिमल आहे हु, म्हणजे कोणत्याही सर्जनला किंवा पेशंटला भीती असते की ब्लिडिंग होईल मग त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणजे ब्लड लॉस झाल्यामुळे स्टे वाढतो हॉस्पिटलचा किंवा पेशंटला ब्लड लॉस झाल्यामुळे ॲनिमिया किंवा हिमोग्लोबिन कमी होणे किंवा इन्फेक्शन होणे या सगळे कॉम्प्लिकेशन्स कमी होत आहेत आणि विजन इतकं सुंदर आहे की आता आपण फक्त जो तुकडा सरकलेला आहे तेवढा तुकडा फक्त काढून ती नस मोकळी करतोय सो इट so इज अ टार्गेटेड अप्रोच पूर्वीसारखं नाही की आपलं टार्गेट फक्त चकती काढायची आहे आणि आपल्याला पूर्ण जो मणका आहे तो एक्सपोज करायला लागायचा किंवा त्या मणक्यामधनं पूर्ण चकती काढायला लागायची त्याची आता गरज नाही लागत फक्त हा टार्गेटेड अप्रोच केल्यामुळे स्नायूंना डॅमेज तुमच्या लक्षात आले असेल कुठेही स्नायू कट नाही करता गरज नाही पडलेली सो so, स्नायू कट न करताही आपण सक्तीचा तुकडा तिथे काढू शकतोय आणि पेशंट लिटरली पेशंट आम्ही दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतो आणि फ्रॉम थ्री टू फोर डेज तुमचे जे रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत स्ट्रेनस ऍक्टिव्हिटीज सोडल्या तर तुम्ही रिझ्युम करू शकतात सो आय टी प्रोफेशनल्सला तर आम्ही इनफॅक्ट बरेच जणं तर सेकंड डे सुद्धा हॉस्पिटलमध्ये वर्क फ्रॉम होम चालू करताना मी बघितलेत कोविडच्या काळात आता बरेच प्रॉब्लेम्स असे होते की एंडोस्कोपी जशी इवॉल्व्ह होत गेलीत की फक्त चकती सरकलेली किंवा स्पेसिफिक सर्जरीजच त्याच्याद्वारे होऊ शकायच्या पण आता त्याला आपण अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी मणक्याचे फ्युजन किंवा हाडाला एकमेकाला जोडणे म्हणजे मणका पुढे सरकलेला असेल किंवा टीबीचा प्रॉब्लेम असेल हे सगळे आजार सुद्धा तुम्ही मध्ये बघू शकता की हा जो चकतीचा पोर्शन आहे ह्या पेशंटचा मणका पुढे सरकत होता तर आपण हो ती चकती काढून त्याच्या जागेला एक टायटेनियम स्पेसर बसवतो ज्याच्याकडून ती पूर्णपणे जो आहे मणका एकमेकांवरती फ्युज होऊन जातो आणि ती मुवमेंट बंद झाल्याने पेशंटचं जे पायाचं दुखणं आहे किंवा चालताना त्रास होत आहे हे मिनिमल होतात आणि ह्याच्यामुळे एवढं चांगलं विजन असल्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट ऑलमोस्ट झिरोच्या जवळपास झालेला आहे झिरो कधीच होणार नाही पण झिरोच्या जवळपास झालेला आहे सो ह्याचा फायदा पेशंटनी नक्कीच घ्यावा आणि हे सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्या इथे लोकमान्य हॉस्पिटलला उपलब्ध आहेत सो मी पेशंटना सांगेन की वेळेवरती दाखवून तुम्हाला जर का सर्जरी कोणी ॲडवाईस करत असेल तर त्यांनी घाबरून न जाता त्याच्याशी आपण सामना करून त्याचं नीट लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे नक्कीच आणि डॉक्टर स्कोलिओसिस म्हणजे मणक्याचा तिरकेपणा जो असतो हे नेमकं कशामुळे होतं याची हे कारण काय आणि सगळ्यात महत्वाचं यावर ऑपरेशननी इलाज होऊ शकतो का बरोबर आता मणक्याचा तिरकेपणा हे वयानुसार बघितलं गेलं तर यंग एज किंवा जन्मतः काही जणांना एखादा मणका जास्त असणे किंवा कॉन्जनायटल डिफॉर्मिटी जन्मता काही डिफॉर्मिटीज असतात त्याच्यामुळे होऊ शकतं किंवा दुसरा प्रॉब्लेम असतो वयानुसार जे हाडांची झीज लागते त्याच्यामुळे एका बाजूला जास्त लागते किंवा दुसऱ्या बाजूला आता पूर्वी गावाकडे अजूनही तुम्ही गेलात तर आज काही पेशंट तुम्हाला बसेल किंवा एस्पेशली फिमेल पेशंट्स एजेड एटीजच्याहून जास्त ज्या त्या अशा पूर्णपणे वाकून चालत असतात त्याचं कारण म्हणजे हाडांच्या त्यामुळे त्यांना मल्टिपल ऑस्टोपोरॉटिक फ्रॅक्चर झालेले असतात आता ह्या सगळ्या सर्जरीज पूर्वीच्या काळी खूप कॉम्प्लिकेटेड असायच्या किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स खूप असायचे म्हणजे यंग एजमध्ये तुम्ही विचार करा दहा बारा वर्षाच्या पेशंटला आपल्याला बरेच जणं परमनंटली पॅराप्लेजिक किंवा हातापायाची शक्ती जाणे किंवा संडास लघवीचा ताबा जाणे हे कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकत होते पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी स्क्रू टाकणे शक्य आहे जेणे कमी इन्सिजन येतं फिमेल्समध्ये स्पेशली आपल्याला कॉस्मेटिक प्रॉब्लेम असतात की कॉस्मेटिकली ते चांगलं दिसायला पाहिजे सो तो पण ऍडव्हान्टेज आहे या सगळ्याचा आणि मॉनिटरिंग किंवा सेफ स्पाइन सर्जरीमुळे ॲज अ सर्जन मला सर्जरीच्या दरम्यान लक्षात येतं की ह्या जे प्रॉब्लेम आहेत की बा इतकं सरळ करताना मज्जारज्जूला डॅमेज होत आहे तर मी तिथेच थांबू शकतो जेणेकरून जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोलिओसिस सर्जरीचा पूर्वीच्या काळी होता की पायाची शक्ती चालली जायची पूर्णपणे किंवा संडास लघवीचा ताबा जायचा किंवा विकनेस डेव्हलप व्हायचं हो हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे इनफॅक्ट ऑलमोस्ट आता होत नाही किंवा आपण ते इंट्रोऑपरेटिवली डिटेक्ट करू शकतो आहे सो so, हे प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत सो so, स्कोलिओसिस फक्त स्कोलिओसिसचं ट्रीटमेंट हे प्रॉपर सेंटरला होणं गरजेचं आहे हे कुठल्याही स्मॉल सेंटरला करणं शक्य नाही सो so, मी पेशंटना पण तेच सांगेन वेळेवरती स्पाइन सर्जनचा तुम्ही सल्ला घ्या मोठ्या सेंटरला जाऊन दाखवा आणि कुठल्याही पेशंटनी सर्जनकडून त्याचे काय फायदे आहेत काय नुकसान आहेत कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात तुम्ही काय ऍडव्हान्स सर्जरी येतात वापरू शकता का ह्याचा नक्कीच विचारावं म्हणजे मग तुम्हाला बेस्ट जी सर्जिकल टेक्निक अवेलेबल आहे ती मिळू शकते नक्कीच डॉक्टर स्पाइन ऑपरेशन जे आपण करतो ते सक्सेसफुल होतात का हा आता हा माझ्यामध्ये हा प्रश्न सगळ्यात कॉमन मला प्रत्येक पेशंट ज्याला मी सर्जरी ऍडवाइस करतो तो मला पहिले सक्सेसफुल होणार का आता ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे सक्सेस तुम्ही कशाला मानता हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ऐंशीव्या वर्षी म्हणाल की मला जे का तुम्ही चालूही नाही शकत आहात व्हीलचेअरवर आहात तर मी तुम्हाला मॅरेथॉन नाही पळवू शकत <laughs> बरोबर सो so, पेशंटनी आणि डॉक्टरनी त्यांच्या दोघांचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत सर्जरीमधून तुम्हाला काय साध्य करायचं आहे किती ॲडव्हान्टेज होणार आहेत किती त्याचे फायदे होणार आहेत हे पर्सन टू पर्सन किंवा फोनवर असेल कशावरही असेल हे नीट समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो जेव्हा पेशंटचे एक्सपेक्टेशन्स खूप वेगळ्या असतात आणि डॉक्टरच्या एक्सपेक्टेशन वेगळ्या असतात सो त्या जर का तुम्ही सर्जरीच्या अगोदर क्लिअर केलात किंवा त्या जाणून घेतल्यात तर मायामते सर सक्सेसफुल स्पाइन सर्जरी हा कन्सेप्ट बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल दुसरी गोष्ट म्हणजे आता मणका हा एक मणका नाही आहे तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला मानेमध्ये सात छातीमध्ये बारा तसेच खालच्या कमरेमध्ये पाच मणके आहेत बरोबर आता एवढ्या मणक्यांमध्ये आपण जर का एका मणक्याची सर्जरी केली त्याची कारणं विविध जशी आपण बोललोत मग ते लाईफस्टाईल असो किंवा गा एंडोस्कोपिकली जरी केलेली असली तरी त्या मणक्याचा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला तरी बाकीचे जे मणके आहेत वरती म्हणजे कमरेची सर्जरी झाली तर आपण ह्यापुढे आयुष्यभर मणक्याच्या आजारातनं मुक्त झालो असं होत नाही तर पोस्ट सर्जरी जे रिकव्हरी आहे किंवा रिॲबिलिटेशन आहे किंवा सगळ्यात महत्वाचं हे होण्याचं कारण काय आहे हे पेशंटनी जाणून घेतलं पाहिजे आणि ते कारणं ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला हे अवॉइड करायला पाहिजे मग ते फिजिओथेरपी असेल एक्सरसाइज असेल योगा असेल स्विमिंग असेल किंवा इवन झुंबा डान्स इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज सो ह्या सगळ्या प्रकारे तुम्ही जर का तुमची जीवनशैली ॲक्टिव्ह ठेवायची जी असेल तर हे काळजी घेतली तर पोस्ट सर्जरी किंवा परत सर्जरीची गरज लागण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत बरोबर डॉक्टर वृद्ध वयात जे फ्रॅक्चर्स होतात किंवा बद्दल आता सध्या रिसेंट रीसें, रिसेंट ॲडव्हान्सेस यामध्ये काय आलेले आहेत बरोबर जसं आपण सुरुवातीला बोललो की आपली जी लाईफ पॅन आहे किंवा इंडियामध्ये एक ॲव्हरेज पर्सन किती जगतो हे स्पॅन वाढत जात आहे सो मुळे हाडांची ठिसूळता होते आणि साध्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मणक्याचे फ्रॅक्चर होऊ शकतात आता या वृद्ध पेशंटमध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्यांना ॲनेस्थेशियाला सब्जेक्ट करणं किंवा अॅनेस्थेशिया देणं खूप रिस्की असतं so, सो त्याच्यासाठी वर्टिप्रोप्लास्टिक किंवा बलून कायफोप्लास्टी असे विविध टेक्निक्स आहेत जे लोकल ॲनेस्थेशियामध्ये आपण जो मणका दबला आहे त्याच्यामध्ये सिमेंट भरून त्याची स्ट्रेंथ वाढवून त्या पेशंटला लवकरात लवकर मोबिलाइज करू शकतो ह्याचा फायदा पेशंटलाही होतो कारण पेशंट लवकर मोबिलाईज झाला तर बेड रिडन स्टेटसचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते होत नाहीत आणि सोबत त्यांचे जे सांभाळ करणार किंवा केअर केअरगिवर्स आहेत नातेवाईक आहेत त्यांना पण खूप सोपं पडतं कारण रिडन पेशंटचा सांभाळ करणे खूप अवघड गोष्ट आहे तेच पेशंट चालत फिरत लवकर लागलं तर खूप कॉम्प्लिकेशन्स अवॉइड होतात नक्कीच आता हे मणक्याचे जे आजार असतात ज्यावर आपण नंतर ट्रीटमेंट करतो तर याचे आजार उद्भवावे किंवा याचा काहीच त्रास होऊ नये यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो बरोबर सो so, सगळ्यात पहिले जेव्हा आपलं इव्हॅल्युएशन इव्होल्युशन झालं चार पायावरून दोन पायावर तेव्हा आपलं ऑबियसली थोडाफार मणक्यावरती लोड जास्त येणे किंवा आपली जीवनशैली आहे त्याच्यामुळे लोड येणे जास्त हे शक्य आहे पण आपण रेग्युलर एक्सरसाइज करत राहिलो मग ते रनिंग असो योगा असो तसेच आपलं जे लाईफस्टाईल आहे सिटिंग पोस्चर आहे किंवा जे खातो आपण कॅल्शियम इन्टेक किंवा प्रोटीन इन्टेक हे प्रॉपर मेंटेन ठेवलं स्मार्टफोनचा यूज कमी केला साधी गोष्ट झोपताना आणि उठताना स्मार्टफोन नाही वापरला तरी खूप फरक पडेल तुमच्या नेक पेनमध्ये तर ह्या विविध गोष्टी जर का आपण केल्या तर जरी आजार झाला तरी तो सर्जरी पर्यंत पोचेल असं नाही आणि एक शेवटी मी नक्कीच सांगेन की आज पण एवढी ऍडव्हान्समेंट आहे पण तरी नाईंटी फाय पर्सेंट पेशंट जर का वेळेवरती आले तर त्यांना सर्जरीची गरज लागत नाही ते मेडिसिन आणि फिजिओथेरपीद्वारे नक्कीच ट्रीट होऊ शकतात पण त्यासाठी पेशंट लवकर येणं गरजेचं आहे नक्कीच आता जे आता डेली रुटीनमध्ये आपण बाईक चालवतो किंवा काय त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मणक्याचे आजार उद्भवतात का हो बाईक चालवण्यामुळे नक्कीच उद्भवतात कारण तिथेही आपलं पोश्चर वेगळं असतं रस्त्यांवरती आता पुण्यामध्ये मी आपलं हॉस्पिटल आहे तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी टू व्हीलर यूज आहे सो लोक बरेचसे तीस चाळीस किलोमीटर रेग्युलर चालवत आहेत सो त्याच्यामुळे नक्कीच लोड जास्त आल्यामुळे नेक पेन आहे बॅक पेन आहे ह्या गोष्टी जास्त उद्भवतात आता त्याच्यामुळे फ्रॅक्चर्स होणे पण शक्य आहे जे म्हणजे ज्याला आपण व्हर्टिप्रल फ्रॅक्चर्स म्हणतो म्हणजे पेशंट ॲक्सिडेंटमध्ये फ्रॅक्चर होऊन आमच्याकडे येतो तर त्यालासुद्धा आता एन्डोस्कोपिक किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी शक्य आहे ज्याच्यामुळे आपण त्यांना लवकर मोबिलाईज करू शकतो आणि काय काय पेशंट्स इवन सर्वायकल स्पाईनचे असतात तर ते आपल्याला लवकर मोबिलाईज केलं तर व्हीलचेअरवर जरी असलं तरी त्यांचे बेड रीडनचे कॉम्प्लिकेशन जे असतात म्हणजे युरिन इन्फेक्शन आहे बेड सोर्स आहेत हे अवॉइड करू शकतो सो फ्रॅक्चरमध्ये नक्कीच पेशंटनी लवकरात लवकर जर का हॉस्पिटलला पोहचल किंवा टर्शरी केअर सेंटरला पोचला तर त्याला टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट म्हणजे आता या तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की पूर्वीच्या काळी जे मोठी चिरफाड करून सर्जरी करायला लागायची <laughs> ती आता लिटरली तेच क्रू आपण छोट्या छोट्या छिद्रातनं युजिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा अँडोस्कोपीद्वारे टाकू शकतोय ज्याच्यामुळे ब्लड लॉस कमी होणे कारण पेशंटला फ्रॅक्चर झाल्यामुळे किंवा आता ह्या केसमध्ये इन्फेक्शनमध्ये ऑलरेडी पेशंटची जी इम्युनिटी आहे किंवा रोगप्रतिकारशक्ती आहे ती कमी झालेली असते मसल डॅमेज झालेला असतं सो तो आपण कमीत कमी केला तर रिकव्हरी की जे आहे किंवा पोस्ट ऑफ रिहॅबिलिटेशन आहे ते लवकरात लवकर आपण करू शकतो पण ह्यासाठी ऑब्विसली पेशंटनी लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याला प्रॉपर जे आहे टर्शरी केअर सेंटरमध्ये जाऊन ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे बरोबर स्पाइन ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाने नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणता आहार घ्यायला हवा बरोबर स्पाइन सर्जरी आता कुठल्या प्रकारची किंवा कुठे मणक्यामध्ये झालेली आहे मानेत झाली आहे छातीमध्ये झालेली आहे किंवा कमरेमध्ये झालेली आहे ह्याच्यावर अवलंबून आहे की त्याची पोस्ट ऑफ रिकवरी कशी आहे सो जनरली मोस्ट पेशंट जे आपण करतो कमरेचे जसं आपण तो, तो व्हिडिओमध्ये बघितला स्लीप डिशचे त्यांना आम्ही सेकंड डे डिस्चार्ज करत आहे त्यांना सुरुवातीला काही काळासाठी वजनाची कामं करणे किंवा ड्रायविंग करणे खास करून टू व्हीलर आम्ही अवॉइड करायला सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये कॅल्शियम इंटेक विटॅमिन इंटेक आणि प्रोटीन इंटेक या तिन्ही गोष्टीची नक्कीच गरज आहे आता आपल्याकडे खूप पेशंट्सना इव्हन यंग एजमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो डायबिटीज स्वतःहूनसुद्धा नसांना डॅमेज करतो कारण त्याचा रक्त पुरवठा कमी होऊन जातो सो त्या पेशंटनी डायबिटीज कंट्रोल आहे मग ते शुगर आहे किंवा डायटिशियननी जे दिलेलं तुम्हाला डाएट आहे ते प्रॉपरली ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि ऑबवियसली जसं आपण बोललो की पोस्ट हॉपमध्ये पेशंटनी हे लाँग टर्म फॉलो करायला पाहिजे जनरली कुठलाही पेशंट आपली एक टेंडन्सी असते की आपण काही काळ ऑपरेशन नंतर दोन तीन महिने ते सगळं अगदी रोज पाळतो त्यावेळेला गोळी घेणे असो किंवा एक्सरसाइज असो त्यानंतर आपल्याला वेगवेगळी कारणं असतात ज्याच्यामुळे आपण ते करत नाही किंवा ते टाळतो आणि मग काही वर्षानंतर परत हे त्रास चालू होतात आणि मग तुम्हाला तोच सेम प्रॉब्लेम स्लिप डिस्क असो किंवा मणक्याचा आजार असो कंबरदुखी असो हे सगळे त्रास परत चालू होतात सो यासाठी जो तुम्हाला ॲडवाईस दिलेला आहे रेग्युलर एक्सरसाइज असेल डाएट असेल किंवा आता जे बसून जास्त वेळ काम करतात त्यांच्यासाठी पोश्चर असेल या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म आपण फॉलो जितकं करता येईल तेवढं पेशंटसाठी चांगलं आहे नक्कीच तुमच्याकडे आलेल्या काही रुग्णांचे अनुभव तुम्हाला शेअर करायचे आहेत का पेशंटचे अनुभव शेअर करायचं म्हणजे खास करून मला आहे की जे पूर्वीच्या काळी म्हणजे दहा वर्षापूर्वी आपण मोठी चिरफाड करून ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता सर्जरी करायचो आणि लिटरली पेशंट एक एक महिना बरेच वेळा इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहायचे ते आता या एंडोस्कोपीमुळे आम्ही सेकंड डे डिस्चार्ज करतोय किंवा सेकंड डे चालवतोय पेशंट सुद्धा बरेच जणांना असं असतं की पायऱ्यावरती खाली चढता येणार आहेत की नाही सर्जरी नंतर तर ते आम्ही डिस्चार्जच्या आधी हॉस्पिटल इन हॉस्पिटल आम्ही डिस्चार्जच्या वेळेला त्यांना पायऱ्यावर खाली करून डिस्चार्ज करतो बर तसंच बरेच वेळेला इन्फेक्शन असतं आपल्याला लक्षात नाही येत पण टीबी स्पाइन किंवा ट्युबर जे आहे ते मध्ये खूप कॉमन आहे त्याचे पण पेशंट आम्हाला मिळतात आणि त्याचं पण ट्रीटमेंट खूप चांगल्या रीती करता येते तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर मणक्याचे आजार ॲडव्हान्सेस इन एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी यावर आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शार्दूल सोमण होते त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपण सविस्तरमध्ये चर्चा केली तुम्हालासुद्धा संबंधी काही आजार असेल काही त्रास असेल तर तुम्हीसुद्धा लोकमान्य हॉस्पिटलला व्हिजिट करा त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर वेबसाईट सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तुम्ही त्याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सी चोवीस तास